Let her live, let her smile, let her dream, and taste the sky. Let her live, let her smile, let her dream. Namaskar. जसे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की मार्च महिना सुरू आहे आणि याच मार्च महिन्यामध्ये 8 तारखेला जागतिक महिला दिवस असणार आहे. सो मला काही तुमच्याशी शेअर करायचं आहे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे, तसंच लेडीच्या शरीरामध्ये पण बरेच सारे बदल होत असतात. जसं की मॅच्युअर झाल्यावरती आहे किंवा टीनेजमध्ये आहे, लग्न झाल्यावरती आहे, मुलं झाल्यावरती किंवा इथून पुढे जे आहेत ते बदल आपले सुरूच असतात. सो हे बदल होत असताना आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला माहिती आहे की स्त्रिया ह्या मल्टीटास्किंग आहेत. एकाच वेळी आपण अनेक कामं करत असतो, जसं की आपलं घर सांभाळतो, जॉब सांभाळतो, मुलांना सांभाळतो, त्यांचं फ्युचर आलं, त्यांची हेल्थ आली, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. पण हे सगळं करत असताना आपण किती फिट आहोत, आपण स्वतःकडे किती लक्ष देतो आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जसं की म्हणतात की जर पाया मजबूत असेल तर इमारत पक्की उभी राहणार आहे, तसंच आपण जेव्हा हेल्दी असू, म्हणजे घरात जी बाई आहे तर ती हेल्दी असेल तर ती पूर्ण फॅमिलीला हेल्दी करणार आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. करतो आपण ब्रेकफास्ट करत नाही तर काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या पूर्ण तुम्ही फॉलो केल्या तर तुमची जीवनशैली व्यवस्थित राहील, तुमची हेल्थ चांगली राहील. आणि हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे, काही टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा आपल्या जीवनशैलीत करू शकता आणि जेणेकरून याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. सो फर्स्ट टिप जी आहे माझी ती फिटनेस आहे. फिटनेसचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही तुमच्या शेपवरून ओळखल्या जाणार आहात. सो शेप कसाही असू द्या पण तुम्ही फिट आहात की नाही हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता फिटनेसचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये तुमचं जे काम करताय त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कशी असणार आहे, ती दुपारनंतर संपलेली असेल किंवा ती इव्हिनिंगपर्यंत टिकलेली असेल किंवा कालच्या तुम्ही आणि आजच्या तुम्ही, याच्यामध्ये चांगला फरक असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला दिवसभरातल्या ॲक्टिव्हिटी आपल्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जसं की व्यायाम. सो थोडा वेळ आपण आपल्या व्यायामासाठी देणं गरजेचं आहे. सेकंड थिंग जी आहे ती पोषण आहे. आहार आणि पोषण सेमच आहे, पण आहार हे आपल्याला कळतं आणि शरीराला पोषण कळतं. आधीच्या काळामध्ये जेवणामध्ये कस असायचा, अन्नधान्यामध्ये कस असायचा, पण आताच्या काळामध्ये तो कस अन्नधान्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं जी शरीराची गरज असते ती गरज पूर्ण होत नाही. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर गोष्टींचा सपोर्ट घ्यावा लागणार आहे. हा सपोर्ट घ्यायचा असताना बरेच जण विचार करतात की मी हे करावं किंवा नाही करावं. मग जेव्हा तुम्ही एखाद्याकडे गायडन्स घ्यायला जाता तेव्हा त्या व्यक्तीचा गायडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणं पण तितकंच गरजेचं असतं. सो छोट्या छोट्या गायडन्सनीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल करू शकता आणि तुमची लाईफ जी आहे ती हेल्दी बनवू शकता. आहाराचं झालं, त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती रेस्ट आहे. सो रेस्ट म्हणजे काय आहे की तुमची जी झोप असते, आता बऱ्याचदा असतं की माझी झोप पूर्ण होत नाही आहे, मला मध्येच जाग येते आणि एकदा मी उठली की मग परत मला झोप नाही लागत आहे. सो हे बरेच सारे प्रॉब्लेम असतात. जेव्हा रात्री तुमची झोप होत नाही त्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही अनइझी फील करता, खूप जड फील व्हायला लागतं, डोकं दुखतं किंवा डोकं जड होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आपल्यासोबत. जेव्हा ह्या गोष्टी होतात तेव्हा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की माझी झोप नीट होत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो झोप आहे. सो आपली रेस्ट जी आहे ती व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. जसं की काही जणांना माहिती असेल की झोपेमध्ये ह्या रेस्टिंग पिरियड जेव्हा असतो तेव्हा बॉडी रिकव्हरीला जाते आणि जेव्हा रिकव्हरी होत असते त्यावेळेस पूर्ण पोषण जर आपण घेतलं असेल, म्हणजे आदल्या दिवशीच्या रात्रीचं जेवण आपण व्यवस्थित घेतलं असेल, तर ती रिकव्हरी करण्यास मदत होते शरीराला. आणि जर ती झोप डीप स्लीप म्हणतात जर ती तशी झालेली नसेल, अर्धवट झोप झालेली असेल, तर आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागतात. सो आपल्याला ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं आहे. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे आहे स्ट्रेस, की आपण खूप जास्त स्ट्रेस घेतो. नळाला पाणी आलं नाही तरी स्ट्रेस घेतो, मुलं शाळेतून लवकर आले नाहीत तरी स्ट्रेस घेतो, टीव्हीचे चॅनल जरी बंद पडले तरी आपण स्ट्रेस घेतो, कामवाली आली नाही तरी आपण स्ट्रेस घेतो. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस आपल्याला घेणं बंद करायचं आहे. कारण जे काम जेव्हा होणार आहे तेव्हा ते होणारच आहे, पण उगाच स्ट्रेस घेऊन आपण आपली हेल्थ आपण खराब करून घेतो आहे. सो आपल्याला स्ट्रेस जितका होता होईल तेवढा कमी घ्यायचा आहे. जर माझ्या बाबतीत तुम्ही जर विचारायचं म्हणजे म्हटलं तर माझा जो रिझल्ट आहे हा माझा बिफोर आफ्टरचा फोटो आहे. फर्स्ट फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी पूर्ण ओव्हरवेट आहे, अगदी व्यवस्थित दिसतच नाही आहे मी, की बाबा एकदम बेडौल दिसते आहे.
आणि सेकंड फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी शेपमध्ये पण दिसती आहे, मी फिट पण दिसते आहे आणि माझा वेट पण लॉस झालेला आहे. जे फीचर्स माझे दिसायला हवेत माझ्या फेसचे ते सेकंड पिकमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतील. सो हे फर्स्ट पिक टू सेकंड पिक जे माझी जर्नी आहे, तर या जर्नीमध्ये मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात थोडेफार बदल केलेले आहेत. जसं की माझं खानपान आहे, जसं माझी ॲक्टिव्हिटी आहे दिवसभराची, किंवा माझा व्यायाम असेल आणि काही छोटे मोठे नियम आहेत की जे फॉलो करून मला होता होईल तेवढं मी हेल्दी झालेली आहे आणि तेवढंच मी माझा फिटनेस पण बाळगलेला आहे आणि माझा फिटनेस मी मिळवलेला आहे रादर. तर हा फिटनेस मिळवण्यासाठी आपल्याला थोडे बहुत प्रयत्न करावेच लागणार आहेत. आत्तापर्यंत मी खूप जणांना मदत केलेली आहे हा फिटनेस मिळवण्यासाठी किंवा त्यांचे गोल अचीव करण्यासाठी आणि यापुढेही ते मी करत राहीन. सो मला असं वाटतं की वुमेन्स डेच्या पार्श्वभूमीवरती आम्ही काही ऑफर्स ठेवलेल्या आहेत ज्या फक्त लेडीजसाठी आहेत, तर त्या संधीचा वापर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे करून घेऊ शकता, पुरेपूर फायदा करून घेऊ शकता. आपण सगळ्या स्पेशल आहोत, स्ट्रॉंग आहोत आणि वंडरफुल आहोत. सो लेडीज, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.